महाराष्ट्र एका नवीन दिवसाची सुरुवात काही नवीन बातम्यांसह काही नवीन गप्पांसह काही नवीन घडामोडींसह पण त्याआधी पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या स्पीड न्यूज मध्ये. पुढची बातमी आपण पाहूयात. बातमी आहे एका कॉल सेंटरची. कॉल सेंटर म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर काही ठराविक प्रतिमा येतात. काही ठराविक प्रकारची लोक या कॉल सेंटरमध्ये बसून बोलताना क्लायंट्सना हँडल करताना वेगवेगळ्या अडचणी सोडवताना आपल्याला दिसतात. पण एक असं कॉल सेंटर सुरू झालंय की जे इतर कॉल सेंटरपेक्षा जरा वेगळं आहे. करने गया था मैं नौकरी की तलाश, पास हुआ था मैं फर्स्ट क्लास, जहां किया सर्च मैंने काम, पाया मैंने नो वैकेंसी का नाम. कर सकता था मैं अच्छे से अपना काम, पर नहीं जानता था किसी मिनिस्टर का नाम. आज के युग का भ्रष्टाचार बना रहा था मेरा आचार, होकर आखिर लाचार किया मैंने आत्महत्या का विचार. Welcome to your plan. This is Chetan. How may I assist you? May I know your address? Chembur. Have a nice day. या कवितेमध्ये चेतनच्याही आयुष्याची कथा होती. चेतनला असं बघून कोणालाही वाटणार नाही की तो अपंग आहे आणि याच अपंगत्वामुळे त्याला आतापर्यंत नोकरी मिळत नव्हती. पण आता खास अपंगांसाठी असणाऱ्या कॉल सेंटर मध्ये त्याला नोकरी मिळाली. आम्ही करू शकतो, आमच्यामध्ये अशी काही कमी नाही. तर लोक आम्हाला का असं जाणीव करून का देतात की आम्ही हँडिकॅप आहोत. युरेका फोर्ब्सनं अपंगांसाठी रोजगाराची संधी निर्माण केली आहे. फक्त अपंग लोकच चालवत असलेलं भारतातलं हे पहिलं कॉल सेंटर आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 100 पैकी 80 जणांना रोजगार मिळालाय. 100% श्योर हूं कि दिस पीपल आर ओनली डिफरेंशियली एबल. जरूर हम लोग से बेटर होने वाला है. आपल्या मुलांना अखेर नोकरी मिळाली या आनंदाने त्यांच्या पालकांना अश्रू अनावर झाले. आज तर खूपच आनंदात आहे तो की असं वाटतं की जॉब मिळाला तर खूपच त्याच छान होईल. कॉल सेंटर तयार करतानाही या लोकांना हालचाल करताना अडचणी येणार नाहीत अशा पद्धतीनं बांधकाम करण्यात आलंय आणि इंटेरियर डिझाईनही तसंच आहे. या कॉल सेंटर मध्ये नोकरी मिळाल्यावर समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्याचा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक राणेसह रोहिणी गोसावी, IBN लोकमत, मुंबई. सलाम महाराष्ट्रमध्ये. आता घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूयात आपण आजचे पेपर्स काय म्हणतात.